या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। काँग्रेसमधून शिवसेनेत डेरे दाखल झालेले सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे गेल्या 5 वर्षांपासून चर्चेत आहेत। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात डावलल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारले। नंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवारांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीत प्रवेश केला। एवढंच नव्हे तर शरद पवारांनी सोलापूर महानगरपालिकेची सर्व जबाबदारी महेश कोठे यांच्यावर सोपवल्याचं जाहीरपणे सांगितलं। त्यामुळे कोठे यांची गाडी फार मात होती, परंतु महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिवसेनेच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यामुळे राज्यभरातील सर्वच पक्षाचं राजकारण बदललंय। सोलापुरात देखील शिवसेनेमध्ये उभी फूट पडत आहे असं दिसतं। काही जणांनी जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला, तर काही जण अजूनही चोरी चोरी चुपके चुपके अशा पद्धतीने शिंदे गटाला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये महेश कोठे आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी एकत्रितपणे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आता कोठे राष्ट्रवादी सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळतील का याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत। कोठे शिंदे यांच्या समवेत गेले तर पुन्हा सोलापुरातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांची फाटाफूट होणार हे निश्चित। मी राष्ट्रवादीमध्येच आहे असं जाहीर वक्तव्य महेश कोठे यांनी केल्यामुळे याबाबत अंदाज बांधणं पुन्हा अवघड बनलंय। विधानसभेच्या अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत आणि इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती, मात्र आज ही प्रकरणं खंडपीठासमोर सुनावणीस न आल्यानं शिवसेनेच्या वतीनं सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली। त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले। सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून 10 किलोमीटरचे प्रायोरिटी रस्ते करण्यात आले असून याला 100 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। हे रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेत, मात्र याबाबत कोणी बोलायला तयार नाही। शिवाय या रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये पूर्वी झाडं होती, हे दुभाजक तोडून नव्यानं दुभाजक करण्यात आलेत। शिवाय या दुभाजकांच्या कडेला लोखंडी जाळ्या देखील मारण्यात आल्या आहेत, मात्र झाडं कधी लावणार असा प्रश्न अनुत्तरित आहे। सलग 2 दिवस सोलापूर शहरात संततधार पाऊस झाल्यामुळे शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे। शिवाय स्मार्ट सिटीनं केलेल्या कामांमुळे देखील अनेक ठिकाणी पाणी साचलंय। छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून एसटी स्टँड, भागवत थिएटर, रेल्वे स्टेशन, सात रस्ता, पार्क चौक आदी VIP रस्त्यांवर देखील मोठमोठे खड्डे पडलेत। मान्सूनपूर्व कामं महापालिकेनं व्यवस्थित न केल्यामुळे शहरवासियांना हाल अपेष्टा सोसावे लागत आहेत। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाईट्स मध्ये 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर्ड प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊसच्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाईट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट्सला सुरुवात केली आहे। रस्ते, ड्रेनेज, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध। अधिक माहितीसाठी साइटवर एक वेळ अवश्य भेट द्या। साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर। संपर्क 99 75 27 35 69 आणि 84 46 12 33 16। शिवसेनेचे तब्बल 12 खासदार एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केलाय। शिवसेना आमदारांना फोटो पाठवत अनेक खासदार भाजपसोबत जाण्याची इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू असताना खासदार तडस यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे। महावितरणच्या इंधन दरवाढीमागे FSC वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं मान्यता दिली आहे। महावितरणच्या म्हणण्यानुसार 100 युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट 10 पैशांऐवजी 65 पैसे, 300 युनिटपर्यंतच्या वापरासाठी 20 पैशांऐवजी 1 रुपये 45 पैसे,
500 युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट 25 पैशांऐवजी 2 रुपये, 5 पैशांपेक्षा जास्त आणि 500 युनिटच्या वापरासाठी 25 पैशांऐवजी 2 रुपये 35 पैसे शुल्क आकारलं जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणावर चालवली जातात. सातारा शहराजवळील पोगरवाडी ते सातारा या रस्त्यावर एका अकॅडमीतील युवकानं एसटी बसला लटकून प्रवास केला. तरुणाच्या या जीवघेण्याचा धाडसाचा व्हिडिओ एका कारमधून चित्रित करण्यात आलाय. स्थानिकांनी संबंधित युवकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जीवघेणे स्टंट करणाऱ्या युवकांवर कारवाई करून विकृतीला चाप बसवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याशिवाय अकॅडमीच्या चालकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावं अशी देखील मागणी करण्यात आली आहे. श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी रविवारी सकाळी भवानीपेठ, घोंगडे वस्ती, इंदिरा वसाहत आदी परिसरातील मार्कंडेय रुग्णालयाच्या सदस्यांना तसंच संस्था मतदारसंघातील सदस्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सभासदांची आपल्या मनातील रोष व्यक्त करत यंदा खरंच मार्कंडेय रुग्णालयात परिवर्तनाची गरज आहे असं मत व्यक्त केलंय. भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना सीएसबी कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफील्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफील्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे, कुरडुवाडी, करमाळा, बार्शी शाखेला अवश्य भेट द्या. सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध. चव्हाण मोटर्स 87/10 सुमननगर बाळे चौक सोलापूर. मोबाईल 77/20/06/90 आणि 88/05/98/75/88. मुख्यमंत्री म्हणून विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील 40 आमदार आणि भाजपची युती ही नैसर्गिक युती असून भविष्यातील निवडणुकीमध्ये 200 आमदार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला होता. शिंदे यांच्या याच वक्तव्यावरून शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर पवार यांनी मिश्किलपणे भाष्य केलं. त्यावर उत्तर देताना मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी असं पवार म्हणाले. पत्रकारांमध्ये एकच हसा पिकला. विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या 3 तरुणांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झालाय. दोन्ही युवक नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील होते. सचिन शिवाजी कुंभारे वय 28 राहणार जलाल खेडा आणि विजय सिद्धार्थ सरदार वय 27 राहणार नारसिंगी असं मृत तरुणांचं नाव आहे. जलाल खेडा आणि नारसिंगी येथील 3 युवक आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. शिवसेनेतील 15 आमदारांनी शेवटपर्यंत बंडखोरी न करता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिलाय. आता या 15 आमदारांना उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहिलंय. या पत्रात संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या आमदारांना धन्यवाद व्यक्त केलेत. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय. शिवसेनेचे राहिलेले आमदारही शिंदे गटाला मिळतील अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात संततधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठा 30% पोहोचलाय. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत जोरदार पावसानं हजेरी लावली. सध्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात 8.70 अब्ज घनफूट अर्थात TMC म्हणजेच 29.85% पाणीसाठा जमा झाला आहे. चव्हाण फर्निचर सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53 पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446575721. 84/47/21.